सविसा नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी उदय सिंह मोहिते राहणार पुणे, मल्टीप्लायर कंपनीचा एक प्रतिनिधी आपल्याशी संवाद साधत आहे। आज दिनांक 26 जून आहे आणि आज आम्ही या एका छोट्याशा गावामध्ये, छोटं म्हणजे मोठंच गाव आहे, मोठं गाव, गावाचं नाव नेकनूर, नेकनूर तालुका जिल्हा बीड या गावामध्ये आहे आणि आज अशा एका जबरदस्त शेतीविषयी थोडीशी मी आपल्याशी बातचीत करू इच्छितो की जी थोडीशी प्रचलित पण आहे आणि अजून बऱ्याचशा शेतकऱ्यांना समजली पण नाही आहे, ती आहे जिऱ्या नेमची शेती। बरेच शेतकरी नाव ऐकून आहेत पण म्हणाव त्याची शेती कशी करायची आणि त्याला मल्टीप्लायरची किती मोठी साथ आहे ह्याची जर तुम्ही एक 2 मिनिटांमध्ये ही स्टोरी या किसान बंधूंकडनं जर ऐकलेत तर तुम्हाला प्रचिती येईल की मल्टीप्लायरची काय ताकद आहे। तर सर, आपलं नाव कसं? बाळासाहेब देवराव कदम, मुक्काम पोस्ट नेकनूर, तालुका जिल्हा बीड। अच्छा, तर ही जी जिऱ्या नेमची शेती आहे ही आपल्याला कोणी सुचवली होती? सुचवली म्हणजे असंच दिवस सुरुवातीला काय झालं की असंच मोबाईलवर पाहण्यात आलं बरं की जिऱ्या नेमची एक वनस्पती आहे, ती जर शेतात लावली तर असं असं होतं तसं तसं होतं, मग त्याची माहिती थोडीशी काढत गेलो, काढत गेलो तर म्हणलं आता पाहायचं तर पाहूत, मग त्याचे प्लॅन्ट कुठं आहेत काय आहे मग याची माहिती काढली, तर आम्हाला पहिल्यांदा माहीत झालं की ह्याला प्लॅन्ट आहे म्हणून त्याचा, की पंढरपूरकडं अच्छा त्याचं युनिट आहे, तेल काढायचं युनिट आहे म्हणून तिथे एका शेतकऱ्याने लावलेलं आहे म्हणून, मग आम्ही तिथं पाहायला गेलो, पाहायला गेलो तर तिथं पाहिल्याच्या नंतर मग त्या शेतकऱ्याला विचारलं हे कसं आहे बाबा करण्यासारखं आहे का नाही, मग तिथून माहिती घेतल्याच्या नंतर पुन्हा रोपं कुठं भेटतात काय होतात, मग ह्याचं मेन तेल कुठं घेतलं जातं काय केलं जातं, म्हणजे ह्याची पार्श्वभूमिका पहिला तुम्ही सगळी समजून घेतली, अभ्यास तुम्ही या गोष्टीचा केला। तर ही जिऱ्या नेमची शेती आता ही किती एकरामध्ये आपण केलेली आहे? आता ही आता सध्या मी केलेली ही अर्धा एकरमध्ये केलेली, ही अर्धा एकरमध्ये आपल्याला जिऱ्या नेम शेती पाहायला मिळते। तर ह्याची लागवड कधीची होती पहिली? आता 2 महिन्यापूर्वीची लागवड होती ह्याची, 2 महिने म्हणजे साधारणतः एप्रिल महिन्यामधली, हा एप्रिल महिन्यामध्ये लागवड केली होती। आता ज्या वेळेला हे तुम्ही रोपं आणला त्यावेळेला त्या व्यक्तीने तुम्हाला काय सांगितलं की रोप लावल्यानंतर ह्याची पहिली कापणी किती दिवसाची? पहिली कापणी 3.5 महिन्यांनी होती म्हणजे सुरुवातीची कापणी, त्याच्यानंतरच्या ज्या कापण्या 3-3 महिन्यांनी कापण्या होतात, 3-3 महिन्यांनी कापण्या होतात। आणि साधारणतः एका एकरमध्ये हे कापणी केल्यानंतर ह्याचं जे तेल गाळप केलं जातं त्या तेलची क्वांटिटी किती असते, काय त्याचा रेशो आहे? हा म्हणजे 1 एकरमध्ये आता जे शेतकऱ्यांनी समजा केलंय त्यांनी 10 लिटरपासून 12-13 लिटरपर्यंत तेल काढलं, ॲव्हरेज निघू शकतो, निघालेलं आहे, निघालेलं आहे, बरं हरकत नाही। तर मल्टीप्लायर आपण गेले 4 वर्षापासून वापरताय आणि ज्यावेळेला तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये हे लावण केली त्यावेळेला तुम्ही याला मल्टीप्लायर सोडलेलं होतं, तर पहिलं जे पीक 3.5 महिन्यामध्ये कापणीला यायला पाहिजे असं ज्यांचं म्हणणं आहे तर त्याच ठिकाणी ह्याची कापणी तुम्हाला किती महिन्यात मिळाली? 2.5 महिन्यातच कापणी करावी लागली। मित्रांनो ऐका, 3.5 महिन्यामध्ये उन्हाळा प्रचंड असताना देखील सुद्धा फक्त आणि फक्त हे मल्टीप्लायर वापरलं तर तब्बल 2.5 महिन्यामध्ये यांना कापणी मिळाली, म्हणजे 1 महिना आधी कापणी मिळाली, एवढा जबरदस्त रिझल्ट यांना मिळालेला आहे। नुसता रिझल्ट नाही मिळाला तर मित्रांनो ह्याच्या पुढची चमत्कारिक जी गोष्ट आहे ती मी साहेबांच्याच तोंडून आपल्याला ऐकवतो की यांचं असं सांगण्यात आलेलं आहे किंवा बघण्यात आलेलं आहे की 1 एकर क्षेत्राला जर जिऱ्या नेम लावलं असेल तर त्याच्यातून जे गाळप होणारं जे तेल आहे ते साधारणतः ॲव्हरेज 10 किलोपासून 14 किलोपर्यंत जातं 1 एकरमध्ये, पण जर इथं जर बघायला गेलं तर साहेबांचं जे म्हणणं आहे ते स्वतः सांगतील की तुमचा अनुभव तुम्ही त्यांना लोकांना शेअर करा। तुम्ही तर लावल्याच्या नंतर मी ह्याला मल्टीप्लायर वापरलं, वापरल्याच्या नंतर काय झालं की मला रोपं तयार करायची होती म्हणून मी 2000 संख्या लावली होती झाडांची सुरुवातीला विकत आणून, 6 रुपयांनी असल्यामुळं 1 एकरला 60,000 लागत होते, 10,000 संख्या लागतील लावायला, त्याच्यामुळे मी काय केलं आपलं एक थोडंसं लावलं, मला वाढवायचं होतं 4 एकर करायचं होतं आपल्याला, त्याच्यामुळे म्हणलं थोडंसं लावून आपलं घरीच रोपं तयार करू, म्हणून मग 2.5 महिन्यात मी काय केलं की त्याच्यातले 20,000 रोप तयार केलं स्वतःसाठी, ओके, आणि जे प्लॉट उरला त्याच्यामध्ये कम्प्लीट 500 झाडं होते, 500 झाडं होते तर मग ते काय करायचे, मग मी म्हणलं चला आता ह्याचं तेल काढू, म्हणून त्या 500 झाडाचं तेल काढलं, तर 500 झाडाला कार्यक्रम असा झाला की जे मित्र आहेत माझे 3-4 जणांनी आम्ही केलेलं होतं तर 14 जणांचा म्हणजे रिझल्ट असे आले की 1 जणाला 500 झाडाला 100 मिलीच निघलं, 1 जणाला 500 झाडाला 150 मिली निघलं, 1 जणाला 500 झाडाला असंच 200 ते 250 मिली निघलं,
मग आपलं जेव्हा 500 झाडाचं काढलं अक्षर त्या टायमाला डायरेक्ट 800 मिली निघले. 800 मिली तेल निघल्यामुळं मग ते जिरेनियमचे बी मोठे अधिकारी आले, मग त्यांनी स्वागत केलं आणि जेव्हा मोबाईलवर त्यांनी सगळं काढलं आराखडा की 10,000 झाडाला 500 झाडाला जर एवढं निघतं तर एकरमध्ये मग आपल्याला कमीत कमी त्यांचा म्हणणं आलं की 16 लिटर मोकळं निघू शकतं एकरी. म्हणजे मित्रांनो जिथं 500 झाडांचं रेकॉर्ड होतं 100 ml 200 ml तर फार 250 ml तिथं फक्त आणि फक्त मल्टिप्लायरच्या माध्यमातून 500 झाडांवर तब्बल 800 ml एवढं तेल निघालेलं आहे मित्रांनो. आणि 1 लिटरची किंमत आज बाजारमध्ये मार्केट भावाप्रमाणे 12,500 रुपये लिटर याप्रमाणे कमीत कमी म्हणजे अगदी लो क्वालिटीचा असेल तर त्याला 12,500 लिटर असेल. जसा त्याचा ग्रेड वाढत जाईल तशी त्याची किंमत वाढत जाते. आणि दुसरी गोष्ट वर्षातनं ह्या पिकाची किती वेळा कापणी येते, 4 वेळा कापणी येते. पण साहेबांची गॅरंटी आहे जर मल्टिप्लायर जर 12 महिने जर दिलं तर ही कापणी 4च राहील का अजून वाढेल उलट वाढेल, 5 कापण्या होत्या असे तर 3च होत्या वर्षामध्ये, 3च होतात. मी जेवढे प्लॉट पाहिलेत महाराष्ट्रात ना ते 3च करतात. बरं, पण मल्टिप्लायरच्या वापराने 4 नाही 5 सुद्धा कापण्या होऊ शकतात मित्रांनो. घ्या लक्षात घ्या, झाड आहे ते आताचे पोझिशन आहे, 10 दिवस झाले कापलेलं झाड, मग 10 दिवसात इतका ग्रोथ एवढी फास्ट त्याला स्पीड वाढेल. म्हणजे बघा छाटणी केल्यानंतर तुम्ही बघू शकता हे फक्त झाड 10 दिवसाचं आहे हे तोडलेलं सगळं काय हे 10 दिवसात एवढ्या प्रचंड उन्हामध्ये सुद्धा त्याची हिरव गार ज्याला आपण ग्रीनरी म्हणतो ही जबरदस्त आहे. फुटव्यांची संख्या जबरदस्त आहे. आणि आता आम्ही ह्याच्यामध्ये जेव्हा फिरलो तेव्हा प्रचंड असा आमच्या हातामध्ये वास आहे. आणि साहेबांचं म्हणणं आहे की हा वास कितीही तुम्ही साबणाने धुवा दोन ते तीन दिवस जाणार नाही. एवढा आम्हाला तो अनुभवसुद्धा आलेला आहे इथं. तर मित्रांनो कळकळीची विनंती आहे की शेतकरी आज जो फार मोठ्या संकटात सापडलेला आहे त्याला बाहेर काढण्याचं एकच काम आहे, ते म्हणजे फक्त मल्टिप्लायर. तर आपण काय लोकांना संदेश देऊ शकता सर? नाही मल्टिप्लेअरच वापरायला पाहिजे का, तर मल्टिप्लेअरशिवाय तर रिझल्टच नाही आणि उत्पन्न बी निघत नाही. आता मी माझ्या ह्याच्यात पाहिले, मी 4 वर्ष झालं वापरतो, सगळ्यापेक्षा माझं म्हणजे हटके उत्पन्न असतं का, ते निघतं फक्त मला मल्टिप्लेअर म्हणून का. मी आता उन्हाळी सोयाबीन केलं तर ते सुद्धा मला 10 क्विंटल झाले. मल्टिप्लायर ना खाद आहे ना दवा आहे मगर हे सबका बाप आहे दोस्तो. मी सगळ्यांना एकच म्हणेन की आपल्याने आपल्या एका क्षेत्रामध्ये एका एकरला 1 किलो वापरा आणि याचे रिझल्ट्स बघा आणि आपली शेती ही समृद्धीकडे घेऊन जाऊया. धन्यवाद मित्रांनो.